मैं दादा ने विनंती करतो कि त्यांनी दोन शब्द वाढावेत त्या सोबत जे लोक दुपारपासून बसले आहेत. जय भीम जय भीम. डॉक्टर को तुमचे काही इलाज काय करना पाहिजे का? शिंदे का नाम लेने की जरूरत नहीं है. एकेका जयभीम वाल्याच्या कानात मनात आणि रक्ता रक्ता त्यांनी भीम पेरलेला आहे. जोपर्यंत आहे तुम्ही जोपर्यंत आज येणार पिढ्या जोपर्यंत आहे तोपर्यंत शिंदे गटाचं नाव राहणार आहे तुमच्या प्रेमामुळे. तर पहिला तर मला नागपूरमध्ये ह्या सोहळ्यामध्ये तुम्ही सहभाग करून घेतला त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचे धन्यवाद. खाली बघा आणि नागपूरमध्ये येऊन खूप छान वाटलं. प्रथमतः इथे येणार नाही का आपल्याला रियालिटी चेक असतो आणि आपला ऊर्जा स्रोत मला आल्या आल्या दिसल्या. आमच्या सर्वांच्या लाडक्या सुषमा देवी ज्या तुम्हाला त्यांना म्हणतात आमच्या आजी आहेत खरं तर आणि आल्या आल्या मला त्यांना ऐकायला मिळालं. सो आय एम सो लकी की मला त्यांना बघायला मिळालं खूप दिवसानंतर. खरं तर त्या काळामध्ये जेव्हा माझे आजोबा प्रल्हाद शिंदे होते मी लहान असताना तेव्हा या सगळ्या मोठ्या मोठ्या गायकांना ऐकलेलं आहे आणि मी खूप लहान होतो तेव्हा हे सगळे गायक आम्ही यांना ऐकायचो. तर खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचं की तुम्ही ह्या कार्यक्रमात मला बोलावलं. आणि प्रणयबद्दल मी म्हणेन तुम्हाला सर्वांना माहिती असेल की प्रणय आमचे बरेच गाणे नवीन नवीन करतो आहे म्हणजे माझा तर आवडता गीतकार आहे. माझं रिसेंटली जय भीम बॉईज हे गाणं आलं त्याचा कवी देखील तो होता. त्याचबरोबर आल्हाद जी आपली पुढची पिढी आहे त्याने दीक्षाभूमी वरती गाणं गायलं होतं पुस्तक भीमाचं रमाई हे गाणे आम्ही लिहिलेलं आहे. आणि लवकरच तुम्हा सर्वांना मी आज सांगून ठेवतो की पुढे आनंद शिंदे आणि आल्हाद शिंदे यांचे गाणे येते जे बनवले गेलेले आहे. आयुष्यामध्ये असे काही घटक असतात जे आयुष्यात ती माणसं नसल्यानंतरही आपल्याला आठवतात तर इतिहासामध्ये त्या गाण्याची नोंद होईल. आजपर्यंत तुम्ही जे उत्कर्ष आदर्श गाणे ऐकले त्या सगळ्यांमध्ये हे गाणं खूप वेगळं असेल आणि लवकरच हे गाणं तुमच्या सर्वांसाठी आम्ही सादर करू. आता प्रणय बोलला की माझी नवीन फिल्म येते मी आता ऍक्टर झालोय आणि अक्षय कुमार माझी फिल्म येते वीर दौडले साथ महेश मांजरेकर त्याचे डिरेक्टर आहे.